तर मला आदित्य ठाकरेंना विचारायचं आहे म्हणजे तुम्ही आणि तुमच्या वडिलांनी दिशाशाल्यांच्या केसमध्ये आदित्य ठाकरेला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी किती लोकांना किती पैसे दिले किती लोकांचे तळवे चाटले उद्धव ठाकरेंनी किती लोकांना किती पैसे दिले किती लोकांचे तळवे चाटले हातपाय जोडले ह्याची पण जरा माहिती येणाऱ्या काळामध्ये मग आम्हालाही द्यायला लागेल तुम्हाला खोटं बोलण्याची अगर एवढी सवय असेल तर आम्ही काही गोष्टीची काही गोष्टी जनतेसमोर आम्हाला आणायला लागेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा आरोप केलेला आहे आणि या आरोपांना नितेश राणे यांनी देखील ट्विटने उत्तर दिले आपल्यासोबत नितेश राणे स्वतः सर काय सांगाल तुम्ही ट्विट देखील केलेलं आहात पण आदित्य ठाकरे म्हणत आहेत की एकनाथ शिंदे जे आहेत ते मातोश्रीवर येऊन रडले मला कालच ऐकायला मिळालं की आदित्य ठाकरेंनी फार मोठा गोपस्फोट केला आणि एकनाथ शिंदेनी मला जेल एकनाथ शिंदेजीने मला जेल पाठवू नये म्हणून रडले आणि उद्धवजींना विनंती केली असं त्यांनी सांगितलं फार मोठा गोप केला तर मला आदित्य ठाकरेंना विचारायचं आहे म्हणजे तुम्ही आणि तुमच्या वडिलांनी दिशाशाल्यांच्या केसमध्ये आदित्य ठाकरेला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी किती लोकांना किती पैसे दिले किती लोकांचे तळवे चाटले हातपाय जोडले ह्याची पण जरा माहिती येणाऱ्या काळामध्ये हो मग आम्हालाही द्यायला लागेल तुम्हाला खोटं बोलण्याची अगर एवढी सवय असेल तर आम्ही काही गोष्टीची काही गोष्टी जनतेसमोर आम्हाला आणायला लागेल एकनाथ शिंदे साहेबांसारखा का प्रामाणिक आणि निष्ठावान माणसाची बदनामी करायची का करा तो तुमच्याबरोबर नाही मग तुमचा जो खरा चेहरा आहे तुम्ही किती लोकांच्या समोर हातपाय जोडले राणेसाहेबांना स्वतः उद्धव ठाकरेंनी दिशा केस संदर्भात फोन केलेला आहे हे स्वतः राणेसाहेबांनी उल्लेख केलेला आहे कुपर हॉस्पिटलच्या किती डॉक्टरला किती दिले पैसे ती सुशांत सिंग आणि दिशाची केस दाबण्यासाठी ह्याचेही थोडी गौप्यस्फोट आम्हालाही करायला लागेल ना म्हणून आदित्य ठाकरेंना सांगायला पाहिजे तुमच्या गौप्यस्फोटची अगर तुम्हाला स्पर्धा लावायची आहे ना तर ती स्पर्धामध्ये आम्हाला उतरवा मग बघू कोण किती मोठा गप्पस्फोट करतो चला एक तारीख ठरवा तुम्ही एक गोपस्फोट करा मी दोन करतो आणि मग त्या स्पर्धेमध्ये कोण जिंकतो हे आम्ही बघू म्हणून आदित्य ठाकरेंना सांगा जेवढा आहे तेवढेच बोला गप्पस्फोट आम्ही करायला लागलो ना तर मातोश्रीच्या बिळात जाऊन आपल्याला एवढं लक्षात ठेवा सर आदित्य ठाकरे यांची बाजू संजय राऊत त्यांनी देखील घेतली ते म्हणाले आदित्य ठाकरे जे बोलले ते खरं बोललेत कारण माझ्या देखील घरी एकनाथ शिंदे आले मी काय बोलतो संबंधित होऊन दे नार्को टेस्ट सगळ्यांची दिशा साल्यान आणि सुशांत सिंगच्या सुशांत सिंगच्या केसमध्ये त्याला आदित्य ठाकरेंची टेस्ट करा बहु सत्यता काय येत आहे का आणि त्या बाजूला एकनाथ शिंदे साहेबांची नार्को टेस्ट करा बघून येऊन दे ना खरं मला काय म्हणणं आहे खरं काय खोटं काय करायचं आहे ना चला आमच्या लोकांची तयारी आहे आदित्य ठाकरेची तयारी आहे का दिशा साल्यानच्या केसमध्ये टेस्ट करण्याची आम्ही डिसेंबरपासून मी डिसेंबरच्या अधिवेशनापासून मी मागणी करतोय की त्याची टेस्ट करा त्यांनी त्या मुलीवर काय अत्याचार करून त्यांनी त्याच्या ते मित्रांनी कशी केस दाबली आणि वडिलांचं मुख्यमंत्रीपद कसं वा वापरलं हे जनतेला जरा कळून दे ना तो किती सुसंस्कृत मुलगा आहे किती साधा आहे हे आम्हालाही जरा थोडा महाराष्ट्रालाही कळून दे लोकांना कळेल सत्यता काय मी काय बोलतो नितेश राणेचा आरोप आहे ना राजकीय आरोप समजा बाजूला सोडा नार्कोटेस्ट करा चला सत्यता येऊन दे बाहेर हाय हिंमत एकदा तरी आम्ही एवढ्या वर्षापासून आदित्य ठाकरेच्या संबंधित ठाकरे आणि सुशांत सिंगच्या बद्दल बोलतोय आम्ही नार्कोटेस्ट चा आवाहन केलंय एकदा तरी त्यांनी स्वतःहून सांगितलंय का मी नार्कोटेस्ट करायला तयार आहे होऊन दे एकदा सत्य बाहेर येऊन दे कारण त्यालाही माहिती आहे की त्या केसमध्ये काय सत्यता आहे म्हणून गौप्यस्फोटची स्पर्धा आमच्याबरोबर करण्याची हिंमत करू नका आम्ही तोंड उघडला ना हे लोकांना ना चेहरा दाखवण्यासाठी जागा राहणार नाही शेवटचा प्रश्न सुप्रिया सुळे देखील म्हणतात की आदित्य ठाकरे सुसंस्कृत आहेत आणि आदित्य ठाकरे कधी खोटं बोलत नाहीत त्या ते जे बोलले असतील ते नक्की सत्य असेल हो ना आदित्य ठाकरे फार सुसंस्कृत खोटं कधीच बोलत नाही म्हणून त्यांना खरं दिशा साल्यांचे केस सुरू करायला सांगा ना त्यांना सांगा की बाबा दिशा साल्यांच्या आठ तारखेला तू काय केलंस चा, दिशा सुशांत सिंगच्या वाढदिवसा तेरा आणि चौदा जूनला नेमकं काय झालं हे पण खरंच सांगायला सांगा ना आदित्य ठाकरेला आम्हालाही ऐकायचं आहे महाराष्ट्रालाही ऐकायचं आहे सुशांत सिंगच्या फॅन्सला पण ऐकायचं आहे की नेमकं त्या दिवशी का झालं त्या त्यावेळी त्या मग का गप्प बसतो ते खरं आलं आता तशी पण एसआयटी स्थापन झाली आहे एसआयटी स्थापनच्या नंतर हे सगळं तर आज उद्या बाहेर येणार आहे पण मी आज आदित्य ठाकरेला आवाहन करतो तुम्ही खरंच सुसंस्कृत असाल सुशांत सिंग दिशाच्या केसमध्ये तू काय केलं नसेल तर टेस्ट घेण्याची हिंमत ठेवा बोला मी आदित्य ठाकरे आदित्य बाळासाहेब ठाकरे आहे नितेश राणे आणि हे सगळे जे माझ्यावर जे आरोप करतात हे मला एकदाच खोडून काढायचं आहे आणि चला मी नार्कोटेस्ट करायला तयार आहे असं हे आव्हान आदित्य ठाकरेंनी स्वीकारावं हे मी तुमच्या चॅनलच्या निमित्ताने त्याला सांगतो खूप खूप खुँ धन्यवाद सर आपल्यासोबत नितेश राणे होते ते म्हणाले जर आदित्य ठाकरेंनी असेच जर गौप्यस्फोट केले तर आम्ही देखील गौप्यस्फोट करू आणि आम्हाला गौप्यस्फोट करायला भाग पाडू नका असं थेट आदित्य ठाकरेंना इशारा दिलाय कॅमेरामॅन अरविंद रावराण्यासह न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका